तर नमस्कार, मी राजेश बोरकर. आमचं आपलं आमच्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आम्ही नवनवीन विषयावरती हिंदीमधून काही बिझनेस आयडियाज घेऊन येत असतो. आज एक नवीन विषय आम्ही मराठीमधून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, तो आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्याचा जी आर आलेला आहे, त्या संदर्भात काही मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे हा जी आर आहे आणि कशाप्रकारे या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली किंवा फसवणूक केली याबद्दल किती कशा प्रकारच्या अटी आहेत, कशा प्रकारचं विषय आहे तो पूर्णपणे तुम्हाला मी जी आर कम्प्युटरच्या डेस्कटॉपवरती जाऊन दाखवणार आहे. त्याच्या आधी मला थोडं काही बोलायचं आहे की जे पण जे जे 30/9/2019 पर्यंत कर्जमाफी होणार असं म्हणत होते, तर तसं न होता 31/9/2019 पर्यंतचीच कर्जमाफी त्या हिशोबाने झालेली दिसते. तसे 30/9 पर्यंत जे आहेत पुनर्गठन न केलेले खाते, तर ते त्या ठिकाणी 30/9 पर्यंत ठेवण्यात आलेले आहेत. तर दुसरी गोष्ट अशी आहे की 2015 पर्यंत ज्यांनी कर्ज 2015 आधीचे कर्ज याच्यामध्ये घेतलेले नाहीत, अल्प मुदत कर्ज आणि पुनर्गठित कर्ज एवढेच कर्ज घेतलेत, अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक असा कोणताही निकष त्या ठिकाणी लावलेला नाही, ही एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट की 1, 2, 3, 4, 5 राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँका यांच्यामध्ये एका शेतकऱ्याचं 3 खाते असतील आणि तिन्हीवरतीही कर्ज असेल. जर 50 50 50 हजार रुपये असं 1.5 लाख रुपये जर कर्ज असेल तर त्याला त्या तीनही खात्यातलं कर्ज 100% माफ होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर 2 लाखाच्या पुढं कर्ज असेल, जर 3 खाते आहेत एखाद्या शेतकऱ्याचे, एका खात्यात 1 लाख रुपये कर्ज आहे, एका खात्यावरती 50 हजार, एका खात्यावरती 70 हजार, असं मिळून जर 2,20,000 रुपये कर्ज होत असेल तर त्या शेतकऱ्याचं पूर्ण 2,20,000 कर्ज माफ होणार नाही, काहीही माफ होणार नाही. 2,20,000 पुढचं जे कर्ज आहे तर ते माफ होणार नाही. तर चला की हा जी आर कसा आहे, कशा पद्धतीचा आहे, या ठिकाणी आपण डायरेक्ट आपल्या लॅपटॉपच्या डेस्कटॉपवरती जाऊन तुम्हाला मी जी आर आणि त्याची माहिती सांगतो. कर्जमाफीची घोषणा सरकारने केलेली आहे, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. याच्यामध्ये हा जी आर 27/10/2019 रोजी मुंबईतून निघाला आहे. राज्यात 153,00,000 शेतकरी आहेत. ते शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत कामं करतात, व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. 2015 पर्यंतचे कर्ज माफ या ठिकाणी करण्यात आलेले आहे असा उल्लेख आहे. तर या योजनेचा तपशील या जी आरमध्ये सांगतो मी. या योजनेत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 असं संबोधण्यात आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्याकडील 1/4/2015 ते 31/3/2019 पर्यंत उचल केलेल्या एका किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30/9/2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम रुपये 2 लाखापर्यंत अशा शेतकऱ्यांच्या अल्प अत्यल्प भूधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्याच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंतची कर्जमुक्तीचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1/4/2015 ते 31/3/2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात मुद्दल व्याज स्थगित असलेल्या परतफेड न केलेल्या हप्त्याची रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्त लाभ देण्यात येईल. सदर योजनेत अल्प मुदत पीक कर्ज हे सगळे कर्ज मिळून 2, 3, 4 बँकामध्ये जरी असेल आणि 2 लाख रुपये सगळ्यांची मिळून रक्कम होत असेल तर ते सर्व कर्ज त्या ठिकाणी माफ होणार. या पाचवा मुद्दा असा आहे की सदर योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याचे अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन व्याजासह 30/9/2019 रोजी थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत. म्हणजे 2-3 बँकांमध्ये मिळून जर 2 लाखाच्या पुढं कर्ज असेल
तर त्या ठिकाणी ते कर्जमुक्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. निकष सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. ते कसे आहेत बघा, कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तसेच राष्ट्रीयकृत बँक व व्यापाऱ्यांनी विविध कार्यकारी संस्थांमार्फत ज्या अल्प मुदत आणि दीर्घ मुदत अल्प मुदत पीक कर्ज अल्प मुदत पीक कर्जाचे पुनर्गठन केलेले आहे त्यांचा दर आणि सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. त्यांचं थोडक्यात मी सांगतो, महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा, विधान परिषद सदस्य, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त आहे असे सर्व राज्य सार्वजनिक उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, एसटी महामंडळ व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन ज्यांचं 25,000 पेक्षा जास्त आहे असे, शेतीबाह्य उत्पन्नातून इन्कम टॅक्स भरणारे, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँक व सहकारी दूधसंघ यांचे अधिकारी, एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणारे व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि डायरेक्टर बॉडी. तर अशा प्रकारे ही कर्जमाफी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये निकषही लावण्यात आलेले आहेत. याच्यात 2 लाखाच्या पुढं ज्या ज्या लोकांचं कर्ज आहे त्या त्या लोकांना या ठिकाणी कर्जमाफी नाही असंच या जीआरमधून दिसून येतो. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलंच असेल की जीआरमध्ये काय आहे, कशा पद्धतीचं आहे. तर आपल्याला ही माहिती जर खरोखर आवडली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आपल्याला असं वाटत आपल्या आणखी शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे तर आपण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.